नमस्कार आता होळी असो किंवा कुठलाही सण असो सण म्हटलं की पुरणपोळी ही बनवलीच जाते आता तुम्ही गोड पुरणपोळी बऱ्याच वेळा खाल्ल्या असाल साखरेची किंवा गुळाची अशा बऱ्याच वेळा तुम्ही गोड पुरणपोळ्या खाल्ल्या असाल पण कधी तुम्ही तिखट पुरणपोळी खाल्ली का कधी कधी काय होतं की घरामध्ये कोणाला गोड पुरणपोळ्या आवडत नाही किंवा कोणी गोड खात नाही मग अशा वेळेला तुम्ही अशा प्रकारचे तिखट पुरणपोळ्या फक्त दहा मिनटांसुद्धा तयार करू शकता आणि एकदम चविष्ट मस्त टम्म फुगलेल्या ह्या तिखट पुरणपोळ्या बनवून तयार होतात आणि मस्त असा गोड खाऊन कंटाळा आला असेल तर मस्त अशी तोंडाची चव वाढवणारी तिखट पुरणपोळी तुम्ही बनवू शकता आणि मस्त कडेपर्यंत हे सारण भरलेलं आणि मस्त टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत हे आपली पुरणपोळी बनवून तयार होते आणि बघू शकता तुम्ही मस्त मऊ लुसलुशीत अजिबात असे कुठंही कडक किंवा कसली झालेली नाही आहे चला तर लगेच आपण ही पुरणपोळी कशी बनवायची याची रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर का माझ्या चॅनेलवरती नवीन असताल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग मस्त तोंडाची चव वाढवून आणि मऊ लुसलुसीतही तिखट पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया आता ह्या पोळ्या बनवण्यासाठी मी इथं एक वाटी चण्याची डाळ दोन पाणी स्वच्छ धुवून पाच ते सहा साथ तासासाठी भिजत घातली होती आणि डाळ भिजल्यानंतर बघू शकता मस्त अशी भिजलेली आहे आणि असं नखणे जरी दाबून पाहिलं तर एकदम सहज तुटते म्हणजे डाळ मस्त अशी भिजलेली आहे जर तुमच्याकडे टाईम नसेल ना तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करून एक तास भिजत घातली तरीसुद्धा चालेल आता ही डाळ आपल्या पूर्ण पाण्यातलं काढून पर परत दोन पाण्याला स्वच्छ देऊन घ्यायचं आहे आता लगेचच काय करायचं आहे गॅसवर ते कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये छोटाले दोन चमचे तेल टाकायचे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी त्यानंतर अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे आणि जिरे मोहरीने तळतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून घेतल्यात त्या टाकून घ्यायच्या आणि लसूण आणि मिरच्या मस्त अशा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायच्यात तर बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर मस्त या आणि लसूण परतलेले आता लगेच आपण ती डाळ स्वच्छ धुवून घेतली होती ती डाळ याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे ही डाळ टाकल्यानंतर दीड ते दोन मिनटं असंच आपल्याला याला परतून आहे ह्या तेलामध्ये तर अशा पद्धतीने ही डाळ परतून घेतल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये आता थोडेसे मसाले टाकून घेऊया तर इथं मी छोटा अर्धा चमचा हळद टाकून घेतली तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर इथं अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळे मसाले परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता तुम्ही ह्या मसाल्यांचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे आणखीसुद्धा याच्यामध्ये मसाले ॲड करू शकता ते मसाले टाकल्यानंतर परत नीट असे मसाले आपल्या इथं परतून घ्यायचे आहेत तर दोन ते तीन मिनटं असं सतत हलवत राहायचं अशा पद्धतीने मसालेसुद्धा या डाळीबरोबर मस्त असे परतून घ्यायचे आहेत आता दोन ते तीन मिनटानंतर आपल्या लगेच याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं फक्त अर्धी वाटीसारखं आपल्या इथं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि परत एकदा नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे आता नीट मिक्स केल्यानंतर लगेचच त्याच्यावर झाकण ठेवून कमी गॅसवरती हे पाणी आटेपर्यंत पूर्ण पा, आपली ही डाळ शिजवून घ्यायची जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत आपण इथं पीठ मळून घेऊया तर इथं दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ स्वच्छ असं चाळून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडासा अर्धा चा छोटा अर्धा चमचा मी इथं हळद टाकून घेतलेली तर हळद हळदीमुळं काय होतं की मस्त असा पिठाचा कलर येतो त्यामुळे मी इथं हळद टाकून घेतली तुम्हाला नसलं आवडतो तुम्ही नाही टाकली तरीसुद्धा चालन थोडीशीच फक्त हळद टाकून घेतली आता मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत याचा आपल्याला असा जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही अशा पद्धतीचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याचा मस्त असा गोळा तयार करायचा आहे तर पीठ हे आपल्याला नीट मळून घ्यायचं म्हणजे आपल्या पोळ्यासुद्धा मस्त अशा होतात तर बघू शकता पूर्ण हे पीठ मी भिजून घेतलेले आहे आता पीठ भिजून झाल्यानंतर लगेचच दोन ते तीन चमचे तेल टाकून तेलामध्ये हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी इथं एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलेले आता ह्या तेलामध्ये आपल्याला हे पीठ नीट असं हाताच्या त्या हाताचं असं मागच्या बाजून जोर देत देत हे पीठ नीट असं एकजीव करून घ्यायचे तर चपाती असो किंवा पुरणपोळी पीठ जर नीट मळलं तर आपला पदार्थ मस्त छानच असं बनतो त्यामुळं पीठ हे व्यवस्थितच मळायचं अशा पद्धतीने तेल तेल टाकून तर हाताचा जोर देत हे पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे तर बघू शकता पीठ नीट मळून घेतल्यानंतर परत एकदा मी अर्धा चमचा इथं तेल टाकून घेतलेले आणि परत ह्या तेलामध्ये नीट आपल्याला असं पीठ मळून घ्यायचं तर बघू शकता मस्त असं मऊ हे पीठ तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ नीट मळून घ्यायचे तर बघू शकता मी मऊसुद्धा असं पीठ तयार करून घेतलेलं आहे पीठ जास्तही पातळणे किंवा जास्तही घट्ट नाही अशा पद्धतीने आपलं हे पीठ पाहिजे आता हे पीठ मस्त असं मळून तयार झालेलं आहे त्याला दहा ते पंधरा मिनटं असंच मुरण्यासाठी ठेवून देऊयात तर बघू शकता ह्या डाळीतलं पूर्ण पाणी आटलेले आहे आणि ताळ असे थोडेसे मऊ झालेली आहे शिजलेली आहे आता लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि ही डाळ लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायची तर बघू शकता इथे मी एका ताटामध्ये डाळ काढून घेतलेली आता ही डाळ आपल्याला पूर्ण अशी थंड करून घ्यायची तर बघू शकता इथं डाळ मी पूर्ण अशी थंड करून घेतलेली आहे आता लगेचच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे आणि जेवढी मिक्सरच्या भांड्यात मावाल तेवढी काढून घ्यायची आता याच्यातल्या मिरच्या तुम्हाला नसेल पाहिजे तर काढून टाकल्या तरीसुद्धा चालेल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला आपल्याला मिक्सर चालू बंद करत याला पाणी न टाकता बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता पाणी न टाकता मी इथं मिक्सर चालू बंद करीत चा ही डाळ वाटून घेतली आणि बघू शकता एकदम बारीक अशी वाटलेली आहे कुठंही याच्यामध्ये असं डाळीचे कण दिसत नाही एकदम बारीक अशी आपली डाळ वाटून तयार झालेली आहे आता लगेच आपण पोळ्या बनवायला सुरुवात करूया तर इथं आपलं हे पीठसुद्धा मस्त असं मुरलेलं आहे आता परत एकदा हे पीठ आपल्याला नीट असं मळून घ्यायचं आहे आता इथं पोळ्या लाटण्यासाठी मी एक छोटासा असा पिठाचा उंडा घेतलेला आहे आता आपण जसं पुरणपोळी बनवल्या असे गोल वाटी करून घेतो तशी या पिठाची आपल्या असे गोलसरीत वाटी करून घ्यायचे आणि याच्यामध्ये भरपूर हे पुरण भरून घ्यायचं तर जेवढं भरते एवढं मग भरपूर असं पुरण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे असं दाबून दाबून आणि अशा पद्धतीने हे याला बंद करून घ्यायचे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रमाणे आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे असं तोंड तर अशा पद्धतीनेचं तोंड बंद करायचं आणि वरचं टोक आपल्याला अशा पद्धतीने खाली इथं मुडपून घ्यायचे अशा पद्धतीने मुडपून बंद करून घ्यायचे आणि परत कोरड्या पिठामध्ये बुडून घ्यायचे आणि कोरड्या पिठामध्ये बुडून मस्त असं कडेकडेने दाब द्याला लाटून घ्यायचे मधी अजिबात नाही लाटायचं बघू शकते व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे फक्त आपल्याला कडेकडेने हलक्या हाताने याला लाटून घ्यायचे एकदम हलक्या हाताने याला लाटायचं अजिबात याला जोर द्यायचा नाही आहे एकदम पातळ अशी ने। कड़े -कड़े ने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची बघू शकता अशा पद्धतीने कडेकडेने दाब देत मी ही पोळी लाटून घेऊ राहिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ही पोळी लाटताना अजिबात कुठंही फुटलेली नाही आहे बघू शकता कडेकडे ताप देत मस्त अशी पातळ ही पोळी मी तयार करून घेतली आता ही पोळी आपण शेकून घेऊया तर पोळी शेकण्यासाठी तवा अगोदरच गरम करून घेतलेला आहे तवा गरम झाल्यानंतर तव्याला खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती ही पोळी टाकून घ्यायची आता एका बाजूने पोळी शेकल्यानंतर याची बाजू आपल्याला पलटे करून घ्यायची आहे ले ले। आता बाजू पलटी केल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली पोळी फुगलेली आहे आता लगेचच तिथं तेल लावून घ्यायचे तुम्ही तुम्ही तेलच्या वेळी तूपसुद्धा लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप असं लावून घ्यायचे परत आपल्याला ही पोळी पलटून घ्यायची आणि दुसऱ्यासुद्धा बाजूने इथं तेल लावून घ्यायचं बघू शकतात किती मस्त किती टमो ही पोळी आपली फुगू राहिलेली आहे आणि एकदम मस्त लुसलुशी ती पोळी बनवून तयार होते आणि बघू शकता इतकी मस्त अशी फुगलेली आहे आता दोन्ही बाजूनी ही पोळी मस्त अशी मिडियम गॅसवरती आपल्याला शेकून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती शेकल्यानंतर मस्त ही पोळी शेकून तयार होते तर बघू शकता मस्त आपली पोळी फुगलेली आहे आणि रंग पण एकदम छान आलेला आहे आणि जेवढी ही छान दिसते ना तेवढी चविष्टसुद्धा लागते आणि बघू शकतात आजपर्यंत कडेपर्यंत हे सारण भरलेलं आहे खूप छान ही पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे आता दुसरी दुसरीसुद्धा मी पुरणपोळी इथं लाटून घेतलेली आहे तीसुद्धा आपण शेकून घेऊयात आता दुसरीसुद्धा पुरणपोळी मस्त आपली शेकलेली आहे बघू शकता मस्त टम्म फुगलेली आहे खूप छान अशा आपल्या पुरणपोळ्या बनवून तयार होतात तर कधी कधी काय होतं की गोड पुरणपोळ्या खाऊन कंटाळ येतो तर अशा पद्धतीने कसं तिखट पुरणपोळे केले ना सगळ्यांनाच खूप आवडतील एकदम छान आहे नक्की अशा पद्धतीने बनवून बघा अजिबात फुटत नाही किंवा पुरण बनायचंसुद्धा टेन्शन नाही एकदम मस्त एकदम झटपट ह्या पोळ्या बनवून तयार होतात आणि खायला तर इतक्या चविष्ट लागतात ना तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता खूप छान चविष्ट अशा पुरणपोळ्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ना कमेंट रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा बघू शकता आहे पोहे आपलं मस्त असं कडेपर्यंत पुरण भरलेलं आहे आणि इतकी मऊ झालेली आहे आणि मऊ लुसलुशीत असे पुरण पोहे भरून तयार झालेली आहे तर नक्की बनवून बघा आणि आवडला असेल ना तर नक्की एक लाईक करा तुम्ही एक लाईक केलं म्हणून आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा तरी आवडला असेल ना प्लीज लाईक करा नवीन असतील चॅनेलवर तर नक्की सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद